नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अशोक पवार तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो वर्ल्ड ऑफ सायन्स म्हणजे सायन्स बाय अशोक पवार या यूट्यूब चॅनलवरती। तसेच विद्यार्थी मित्रांनो, माहीत आहे का सामान्य विज्ञानचा मास्टर स्ट्रोक लेक्चर सिरीज मध्ये मित्रांनो, बघा आज आपण ही मास्टर स्ट्रोक सिरीजचा पहिला लेक्चर पूर्ण करणार आहे। कळलं का? पहिला लेक्चर आपण काय आहे कंप्लीट करणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, माहीत आहे का हे सिरीज चालू करण्याचं एकमेव कारण काय आहे? येणाऱ्या काळात येणारी संयुक्त पूर्वपरीक्षा तसेच मुख्य परीक्षा तसेच राज्यसेवा पूर्वपरीक्षेसाठी जो आहे अतिशय महत्त्वाचा आणि टर्निंग पॉईंट ठरणारा सब्जेक्ट म्हणजे कोण असणार आहे? त्याचं नाव आहे सामान्य विज्ञान। आता बघा, या विज्ञानच्या प्रश्नाच्या रिलेटेड काही लोक कन्फ्यूज असतात, सर अचानक आम्ही पेपरमध्ये खूप नवीन प्रकारचे प्रश्न बघतोय। आता नवीन प्रकारचे प्रश्न बघतोय म्हणजे नेमकं काय, तर त्या संदर्भापर्यंत जाऊ शकत नाही विद्यार्थी। याचसाठी पूर्ण 11वी आणि 12वीच्या एनसीईआरटीवर बेसिसवर डिझाईन केलेले संभाव्य प्रश्नांचं एक्सप्लेनेशन सिरीज मी तुमच्यासाठी घेऊन आलेलं आहे, ज्याचं नाव आहे सामान्य विज्ञान मास्टर स्ट्रोक सिरीज। विद्यार्थी मित्रांनो, ही सिरीज कंटिन्यू बघण्यासाठी तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे सायन्स बाय अशोक पवार, आणि तसेच मित्रापर्यंत पण ही लिंक काय आहे शेअर करायची आहे। चला वेळ न घालवता आपण काय आहे पुढे जाण्याचा प्रयत्न करूया। सर्वात पहिलं, मानवी दाता संबंधी योग्य विधाने काय करा निवडा, असा प्रश्न या ठिकाणी पहिलं प्रश्न दिलेला आहे। आता बघा, मानवी दाताच्या संबंधित योग्य विधाने निवडा। बघा आता तर तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर द्यायचं, वाचतो आणि त्यासोबतच तुम्ही काय करा लवकरात लवकर काय उत्तर देण्याचा प्रयत्न करा। मानवामध्ये सगळे 32 दात हे डायफिओडंट प्रकारचे असतात। लहान मुलात सर्व उपदाढा प्री मुलार नसतात। मानवामध्ये पडजीभ यानी ओवला हा कठोर ताळूला जोडलेला असतो आणि मानवी दात हे हायड्रोडंट प्रकारचे असतात। असे हे चार स्टेटमेंट आहेत। तर लवकरात लवकर कमेंट्स बॉक्समध्ये तुम्हाला उत्तर द्यायचं आहे, जास्त वेळ नका घेऊ, वाचा, तुम्हाला जे वाटतं ना त्यानुसार तुम्ही जा। नंतर मी एक्सप्लेन करतो की काय चुकत असेल, काय कारण आहे, ह्याचं आन्सर काय असू शकतं ते आपल्याला समजणं गरजेचं आहे। तर लवकरात लवकर कमेंट बॉक्समध्ये आन्सर पटापट द्या, काय असणार आहे आणि कशाप्रकारे असणार आहे। आता बघा, या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर शोधू। मित्रांनो, माहित आहे का मानवामध्ये सगळे 32 दात डायफिओडंट प्रकारचे नसतात, हे तुम्हाला पहिल्यांदा समजणं गरजेचं आहे। का नसतात त्याचं कारण सांगतो। बघा, जर बघितलं तर मानवाचामध्ये आपण बघितलं तर दोन गट आहेत, एक लहान मुलांचा गट, लहान मूल, आणि दुसरं जर बघितलं मित्रांनो माहित आहे का अडल, ज्यांना प्रौढ म्हणतो। लहान मुलात आपल्याला दुधाचे दात आढळताना दिसतात आणि दुधाचे दात किती असतात रे 20, आणि मित्रांनो माहित आहे का प्रौढांमध्ये जर बघितलं तर 32 दात असतात। आता बघा, या 20 दातापैकी सर्वात पहिले मित्रांनो माहित आहे का आपण म्हणू शकतो की पट्टासीचे दात जे असतात, पट्टासीचे दात मला सांगा हे जर बघितलं वरील संचात चार आणि खालील संचात चार असतात, ज्याला आपण इन्साइजर म्हणतो मित्रांनो। त्यानंतर मला सांगा सुळे दात जे असतात कोरेलका, ज्याला आपण कॅनाईन म्हणतो, वरील संचात दोन आणि खालील संचात दोन। उपदाडा जे असतात मित्रांनो माहित आहे का, कोणतीही उपदाड ज्याला प्री मुलार म्हणतो लहान मुलांमध्ये नसते, आणि मित्रांनो दाडा जे असतात लहान मुलांमध्ये ज्याला मोलार म्हणतो वरील संचात चार आणि खालील संचात चार असतात। बघा तुम्ही व्यवस्थित, 32 दातांमध्ये जर बघितलं तर सर्वात पहिले पट्टासीचे दात ज्याला आपण इन्साइजर म्हणत होतो अडल्ट मध्ये चार चार, यानंतर मला सांगा सुळे दात कळाला का अडल्ट मध्ये कॅनाईन दोन दोन, उपदाडा मला सांगा ज्याला प्ली मोलार म्हटलो होतो अडल्ट मध्ये चार चार, आणि मित्रांनो माहित आहे का दाडा ज्याला आपण मोलार म्हणतो सहा सहा असतात। यामध्ये तुम्ही लक्ष द्या, मी पहिली स्टेटमेंट काय म्हटलो, मानवामध्ये 32 दात डायफिओडंट प्रकारचे असतात। डायफिओडंटचा अर्थ आहे मित्रांनो माहित आहे का दोनदा येणारे, माणसाच्या पूर्ण आयुष्यात दोनदा येणारे, जसं दुधाचे दात पडले की नंतर डबल येतात, हे झाले डायफिओडंट। मग सगळेच असं होतं का? नाही, इकडे लक्ष द्या, सगळेच असं होत नाही। बघा, हे पट्टासीचे दात आठ जे आहेत लहान मुलात आले पडले त्या जागेवर नवीन आले म्हणजे काय रे इन्साइजर डायफिओडंट आहेत। सुळे दात लहान मुलात चार दोन दोन चार होते पडले त्या जागेवर नवीन आले यांनी काय रे इन्साइजर आणि कॅनाईन हे दोनदा आले म्हणजे डायफिओडंट झाले। परंतु बघरे भाऊ, उपदाडा लहान मुलात येत नाही, फक्त अडल्ट मध्ये येते, तर ही डायफिओडंट नाहीये। उपदाडा डायफिओडंट नाही, दाडांमध्ये बघा कायमच्या दातात सहा सहा होते, लहान मुलात चार चार म्हणजे इथं दोन दोन नंतर आल्या, हे पण डायफिओडंट नाही।
म्हणजे डायफ्योड अंत बघा कोणकोणते नाही, उपदाडाची 8 आणि कालकारे हे अक्कलदाड 4, टोटल 12 दात हे डायफ्योडंट नाही मोनोडंट आहे. आणि डायफ्योडंटची संख्या किती 20 आहे. मग पहिली स्टेटमेंट चुकीची आहे, कारण काय म्हणतो तो 32. तर या लेवलला प्रश्न विचारणार आहे मला, म्हणून मी क्लॅरिटीने म्हटलं. त्यानंतर लहान मुलात सर्व उपदाडा अब्सेंट नसतात, अब्सेंट असतात, हे विधान बरोबर आहे. वरचं चुकीचं ठरलं, कारण 20 दात हे डायफ्युडंट आहेत तर 12 दात मोनोडंट. कोणकोणते? उपदाडा आणि अक्कलदाड. आता मला सांगा हे दुसरं विधान बरोबर आहे. मग मला सांगा जिथं जिथं 2 आहेत ते तुमचं उत्तर येणार आहे. मला सांगा सगळ्या ठिकाणी नाही, या ठिकाणी 2 नाही म्हणजे हे कटलं. आता मला सांगा आणि पहिलं तर येणार नाही, मग जिथं पहिलं आहे तो असेल का? पहिलं इथं पण आहे, हा पण उत्तर येणार नाही. इथं पण आहे, हा पण येणार नाही. मग कोणतं राहिलं? उत्तरापर्यंत कसं जायचं? एका स्टेटमेंटच्या आधारे उत्तराला बघू. काय म्हटलो? पहिलं नाही म्हणजे पहिला असणारा उत्तर नसणार. इथंही पहिलं आहे, इथंही पहिलं आहे, इथंही पहिलं आहे, मग उत्तर कोणतं? क. मग मला सांगा हे विधान मानवामध्ये पडजीभ आणि ओऊला हा कठोर ताळूला जोडलेला असतो, हे विधान चुकीचं आहे मित्र. का? कारण कठोर ताळूला न जोडता हा कोणाला जोडलेला असतो माहित आहे का? मृदू ताळूला जोडलेला असतं, ज्याला सॉफ्ट पॅलेट म्हणतात. सॉफ्ट पॅलेट मित्रांनो माहित आहे का, आपल्या माउथ बक्कल कॅव्हिटीमध्ये हा वरचा भाग बघा, समोरचा भाग कठोर आहे, मागचा भाग स्मूथ आहे. पाठीमागे जीप करून बघा, मागचा भाग स्मूथ आहे. मग हा ओऊला म्हणजे काय? पडजीप घंटीसारखा लटकलेला भाग असतो बघा, तो पाठीमागे जोडलाय म्हणजे स्मूथ पॅलेटला जोडलाय, ज्याला मृदू ताळू म्हणतात. इथं कठोर म्हटलं होतं म्हणून हे विधान चुकीचं आहे. तिसरं, चौथं, मानवी दात हायड्रोडंट प्रकारचे असतात. हायड्रोडंट म्हणजे काय रे? वेगवेगळ्या प्रकारचे दात जे असतात त्यांना हायड्रोडंट म्हणतात. आणि आपण बघितलं इथं बघा, हे वेगवेगळ्या प्रकारचे पट्टाशीचे वेगळे, सुळे वेगळे, उपदाडा आणि दाड. म्हणून मानवी दात बघा कोणकोणत्या नावाने ओळखतो रे? तर मला सांगा, हायड्रोडंट आहेत, डायफ्योडंट प्रकारचे पण आहेत, आणि आणखी एक शब्द वापरतात थिकोडंट, कारण मानवी दात हे हाडयुक्त जबड्यामध्ये रोवलेले आहेत. हे डेटाबेस समजा, हे डेटाबेस करा, म्हणजे प्रश्न चुकणार नाही. तर चला, उत्तर काय रे? क असेल. मला सांगा दुसरा प्रश्न, सहजीवी सूक्ष्मजीवी हे अन्ननलिकेतील कोणत्या भागात असतात? सिम्बायोटिक मायक्रो ऑर्गॅनिझम अन्ननलिकेच्या कोणत्या भागात असतात असा प्रश्न आहे. बघा, सिकम नावाचा भाग, जटर नावाचा भाग, आद्यांत्र नावाचा भाग, 1 आणि 2 उत्तर कोणतं आहे? लवकर सांगा कमेंट बॉक्स मध्ये, चॅट मध्ये. आता बघा, तर ह्याचं उत्तर येतं सूक्ष्मजीव असतात ते मित्रांनो सिकम नावाचा भाग. कोणता असतो रे हा? तर जेव्हा आपण डायग्राम ड्रॉ करू तर अशा प्रकारे हे जटर झालं. जटराच्या नंतर लहान आतडे चालू होतात, लहान आतडे. आणि लहान आतडे जिथं संपतात मला सांगा तिथून चाले होते मोठे आतडे. तर मोठ्या आतड्याची सुरुवातीची थैली असते अशा प्रकारे, बघा अशा प्रकारे ही सुरुवातीची थैली असते. आणि या सुरुवातीच्या थैलीलाच म्हणतात सीकम. आणि मोठे आतडे मला सांगा अशा प्रकारे मोठे आतडे या लहान आतड्याला गुंडाळतात, हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. मोठे आतडे अशा प्रकारे मला सांगा या लहान आतड्याला गुंडाळतात, हे कळणं गरजेचं आहे. आणि ही सुरुवातीची थैली आहे. आणि मित्रांनो माहित आहे का, जटर तर वरती राहिलं, या ठिकाणी मायक्रो ऑर्गॅनिझम पॉसिबल नाही, ऍसिडयुक्त माध्यम आहे, मरून जातात सगळे. मग या भागामध्ये सूक्ष्मजीव असतात मायक्रो ऑर्गॅनिझम, जे जीवनसत्वाची निर्मिती करतात. कोणतरे? खास करून विटामिन के. आणि हे जीवनसत्व मोठ्या आतड्यात पाण्याचं पुनः शोषण करतात. म्हणून बघा, जेव्हा डॉक्टर तुम्हाला अँटीबायोटिक्सचा कोर्स देतं, जसं तुम्हाला ताप आली, ताप आल्यानंतर डॉक्टरकडे गेले, डॉक्टर पहिल्यांदा नॉर्मल गोळ्या देतं, 2 दिवसात ताप कमी झाली नाही, पुन्हा डॉक्टरकडे गेले, डॉक्टरला कळून जातं ह्याला बॅक्टेरियल इन्फेक्शन आहे, व्हायरल इन्फेक्शन आहे. मग डॉक्टर काय देतं रे तुम्हाला? अँटीबायोटिक्सचा कोर्स देतं. अँटीबायोटिक्सचा कोर्स दिल्यानंतर काय असतं ते? हे असं औषध आहे, समोर दिसल त्या सूक्ष्मजीवाला मारतं. मग हे घेतल्यानंतर या सिकम भागात असणारे सूक्ष्मजीव पण मरतात. आणि हे मेल्यामुळे विटामिनचं शोषण होणार नाही, आणि विटामिनची निर्मिती होणार नाही, आणि विटामिन कमी पडल्यामुळे पाण्याचं शोषण होणार नाही. आणि मला सांगा अशा वेळेस डायरिया होतं, म्हणजे काय रे? न अन्न पचन होता शरीराच्या बाहेर फेकलं जातं. हे घडू नये म्हणून डॉक्टर अँटीबायोटिक सोबत विटामिन्सचं कोर्स देतात. का? कारण त्यांना माहीत आहे आवश्यक सूक्ष्मजीव पण मरणार आहेत, विटामिनच्या कमतरतेमुळे पाण्याचं शोषण होणार नाही, आणि ते व्हावं म्हणून डॉक्टरसोबत विटामिनच्या गोळ्या देतात. मग आयोगाने विचारले कोणत्या भागात मायक्रो ऑर्गॅनिझम आहे, तुमचं उत्तर असायला पाहिजे मित्रांनो माहिती आहे का, सूक्ष्मजीव, त्याला काय कोणतं? सिकम, जो मोठ्या आतड्याच्या सुरुवातीचा भाग आहे, त्याला लागूनच अपेंडिक्स आहे. अपेंडिक्स असतं मित्रांनो,
कोणते मायक्रो ऑर्गॅनिझम असतात, जसं ई कोलाय, इंटामिबा कोलाय सारखे मायक्रो ऑर्गॅनिझम प्रेझेंट असतात. जठरात काय रे, जठरात ऍसिड माध्यम आहे एकदम स्ट्रॉंग, तिथं नाही आढळत. त्यानंतर काय रे, आद्यांत्रामध्ये पण नाही आढळत. हे मित्रांनो उत्तर कोणतं पहिलं असणार आहे, तर हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. हे अशा लेवलचे प्रश्न विचारले जातात, लहान आतड्याची लांबीवर नाही विचारणार. यानंतर बघा, यानंतर बघा पुढचा प्रश्न, अन्नाचे सर्वात जास्त पचन कोणत्या भागात होते, सांगा पटकन कमेंट बॉक्स मध्ये सांगा, लवकर स्वतःला एक्सप्रेस करा, एक्सपांड करा स्वतःला. काय वाचलं असेल, काय आठवत असेल तर सांगा. बघा किती येत आहेत, ही दररोज सिरीज असणार आहे. या सिरीजचा फायदा तुम्हाला पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा कंबाईन आणि राज्यसेवेला होणार आहे. आणि प्रश्न एकदम स्टँडर्ड आहेत एनसीईआरटीचे. मग मला सांगा, अन्नाचे सर्वात जास्त पचन कोणत्या भागात होते, जठर, आद्यांत्र, कॉलन आणि काय रे, माउथ. तर या प्रश्नाचं उत्तर आहे, आद्यांत्रामध्ये सर्वात जास्त प्रमाणात अन्नाचं पचन होतं. सर काय कारण आहे आद्यांत्रात सर्वात जास्त, त्याचं कारण सांगतो बघा. या ठिकाणी डायग्रामच्या साह्याने बघितलं तर तुम्हाला कळेल, हे जठर आहे, हे जठर आहे. जठराच्या नंतर हे लहान आतडे आहेत, हे लहान आतडे आहेत. लहान आतड्याच्या सर्वात सुरुवातीच्या भागाला आपण काय म्हणतो रे, आद्यांत्र, आद्यांत्र आहेत. मला सांगा, काही अन्नाचं पचन माऊथमध्ये होतं, कोणाचं, स्टार्चचं पचन माऊथमध्ये येतो, फक्त कर्बोदकाचं पचन माऊथमध्ये होतं. जठरात फक्त प्रथिनेचं पचन होतं, प्रोटीनचं. पण लहान आतड्यात मला सांगा, कर्बोदकाचं पचन होतं, मेदाचं पचन होतं, प्रथिनेचं, तिघांचंही पचन होतं. आणि या लहान आतड्याचं सुरुवातीचा जो भाग आहे डिडनम, ह्याच्यामध्ये सर्वात जास्त अन्नाचं पचन होतं. हे काय रे, आणि हे शेवटचा जो शेषांत्र आहे ना, शेषांत्र इलम जो आहे, त्याच्यामध्ये अन्नाचं सर्वात जास्त शोषण होतं. आपल्याला विचारले सर्वात जास्त पचन कोणत्या भागात, उत्तर आहे आद्यांत्र, डिडनम. का होतो हा महत्वाचा आहे. कारण असं आहे, या ठिकाणी स्वादुपिंड नावाचा अंग काय, पॅनक्रिया, आणि या स्वादुपिंडातून पॅनक्रियातून तीन रसायन तयार होतात, जे लहान आतड्यामध्ये अन्नाचं पचन करतात. कोणकोणते, एक आहे अमायलेज नावाचा विकर तयार होतं, दुसरं लायपेज तयार होतं, आणि तिसरं मित्रांनो माहित आहे का, जर बघितलं ट्रिप्सिन तयार होतं. तर हे तिन्हीचे तिन्ही एन्झाईम्स विकर सर्वात पहिल्यांदा या आद्यांत्र भागात येतात, म्हणून त्या ठिकाणी अन्नाचं पचन सर्वात जास्त घडतं. कारण ते आल्या आल्या गरम गरम अन्नावर तिथं पडतात, मग हळूहळू पुढे सरकतात. म्हणून सर्वात जास्त पचन काय रे, आद्यांत्रात. अन्नाचं सर्वात जास्त ऑब्सॉर्प्शन कुठं, शेषांत्रात. का, कारण शेषांत्र सर्वात जास्त गुंडाळलेला आहे. मग मला सांगा, म्हणून उत्तर आहे स्टमक मध्ये कोणाचं, प्रथिनेचं पचन सर्वात जास्त. माउथ मध्ये कोणाचं, तर मित्रांनो माहित आहे का कोणाचं रे, कार्बोहायड्रेट आणि स्टार्चचं पचन होतं. कॉलन मध्ये कोणाचंही पचन होत नाही. कॉलन कोणता भाग असतो माहित आहे का, ह्या मोठ्या आतड्याचं हे जे खडबडीत खडबडीत भाग दिसतो ना, याला कॉलन म्हणतात. ह्याच्यात फक्त पाण्याचं शोषण होतं, बाकी पचन फिचन काही होत नाही. चला बघा पुढचा क्वेश्चन. पुढचा क्वेश्चन काय रे, यकृताच्या संरचनात्मक कार्यात्मक घटकाला काय म्हणतात, लवकर बोला. स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ लिव्हर सांगायचंय तुम्हाला, लिव्हरचं स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट काय आहे ते सांगायचंय. लवकर बोला, कोणतं असेल, हिपॅटिक फॉलिकल, हिपॅटोसाइट्स, हिपॅटिक लोबुल, हिपॅटो काय रे, हिपॅटोपॅनक्रिएटिक डक्ट, हिपॅटिक पॅनक्रिएटिक डक्ट म्हणून ओळखलं जातं. सांगा पटकन. बघा उत्तर मॅक्झिमम लोकांनी हिपॅटोसाइट लिहिलं असेल, पण ह्याचं उत्तर आहे मित्रांनो हिपॅटिक लोबुल. लिव्हर जेव्हा आपण बघतो कळाला का, काळीज जेव्हा बघतो कळाला का, लिव्हर जेव्हा आपण बघतो तर या लिव्हरमध्ये मित्रांनो माहीत आहे का, अशा प्रकारचे लिव्हर आहे. समजा या लिव्हरमध्ये छोटे छोटे अनेक मल्टिपल घटक असतात, यांना आपण काय म्हणतो रे, यांना हिपॅटिक लोबुल म्हणून ओळखलं जातं. आणि या लोबुलच्या आतमध्ये, या लोबुलच्या आतमध्ये हिपॅटोसाइट नावाच्या सेल असतात रे. आणि मला सांगा, पण संरचनात्मक आणि कार्यात्मक घट जर कोणाला म्हणत असेल तर ते कोणाला म्हणतो माहित आहे का, हिपॅटिक लोबुलला म्हणत असतो आपण. हे आपल्याला कळणं गरजेचं आहे. आणि त्याच्यामध्ये हिपॅटोसाइट सेल असतात, आणि हिपॅटोसाइट सेलमध्ये रिजनरेशनची क्षमता असते, आणि पुनर्निर्मिती करतात ते अशाच प्रकारच्या सेल. म्हणून तर आपण म्हणतो ना, लिव्हरचा काही भाग कट झाला तर पुनर्निर्माण होतं. आणि मित्रांनो माहित आहे का, इन्सुलिन जो, इन्सुलिन काय करतं रे, इन्सुलिन जो ग्लुकोजचं रूपांतर, ग्लुकोजचं रूपांतर ग्लायकोजनमध्ये करतं, यांनी जटिल अन्नामध्ये.
आणि ग्लायकोजन हा अन्न मला सांगा हा इन्सुलिन कोणामध्ये साठवतं हिपॅटोसाइट नावाच्या या पेशीमध्ये आणि हिपॅटोसाइट पेशी कुठं असतात हिपॅटिक लोबुलच्या आतमध्ये आणि हिपॅटिक लोबुल काय आहे लिव्हरचं संरचनात्मक आणि कार्यात्मक घटक आहे लिव्हर जे काही कार्य करतं प्रथिनांची निर्मिती असेल पित्तरसाची निर्मिती असेल जीवनसत्वांची निर्मिती असेल कोलेस्ट्रॉलचं विघटन असेल जीवनसत्वाची निर्मिती हे सर्व कोण करतात हिपॅटोसाइट आणि हिपॅटोसाइट कोणामध्ये आहे हिपॅटिक लोबुलमध्ये म्हणून त्याला आपण काय म्हणतो लिव्हरचा संरचनात्मक आणि कार्यात्मक घटक म्हणतात आयोग विचारणार हे तुम्हाला येणाऱ्या काळात थोडं डिटेल व्यवस्थित करून घ्या मित्रांनो काय असेल कसं असणार आहे हिपॅटिक फॉलिकल वगैरे ह्याच्यामध्ये येत नाही बघा हिपॅटोसाइट हा पण लिव्हरमध्येच असतं पण लिव्हरमध्ये कोणामध्ये हिपॅटोसाइट हिपॅटिक लोबुलमध्ये असतात आणि हिपॅटिक लोबुल हे छोटे छोटे घटक आहेत ज्या काय म्हणतो रे लिव्हरचं संरचनात्मक आणि कार्यात्मक घटक म्हणतो बघा नेक्स्ट क्वेश्चन रक्तातील साखरेचे प्रमाण कमी करणारा बघा काय रे हार्मोन्स व त्याची निर्मिती करणारा स्त्रोत या खालीलपैकी कोणता लवकर सांगा काय म्हणतंय शरीरातील ग्लुकोजची पातळी कमी करणारा यानी काय साखरेचे प्रमाण काय कमी करणारा आणि तो कोण तयार करतं ह्याच्या जोडी सांगायची योग्य कोणती पहिली आहे ग्लुकोगॉन असिनार पेशी इन्सुलिन असिनार पेशी इन्सुलिन बीटा पेशी ग्लुकोगॉन अल्फा पेशी व्यवस्थित सांगा पटकन कोणता असेल बघा ह्याचं उत्तर आहे मित्रांनो माहित आहे का तिसरं साखरेचं प्रमाण कमी करणारा इन्सुलिन करतं आणि त्याची निर्मिती मला सांगा बीटा पेशी करत असतात हे आहे बीटा पेशी इन्सुलिनची निर्मिती करतात आणि इन्सुलिन काय करतं रे शरीरात असणाऱ्या ग्लुकोजचं रूपांतर जे छोटे छोटे ग्लुकोज असतात ना साधे ह्यांचं एक पाकिट बनवतं त्याच्यात साठवून ठेवतं या जटिल पाकिटला आपण ग्लायकोजन म्हणतो मग अशा प्रकारे ग्लुकोजचं रूपांतर ग्लायकोजनमध्ये कोण करतं इन्सुलिन आणि इन्सुलिनची निर्मिती कोण करतं बीटा पेशी आणि बीटा पेशी कुठं असते रे स्वादुपिंडाच्या आतमध्ये पॅनकेरिया म्हणतो त्याच्या आतमध्ये जो आंतस्त्रावी भाग आहे ना ज्याला एंडोक्राईन पार्ट ऑफ पॅनकेरिया म्हणतो या आंतस्त्रावी भागामध्ये अल्फा पेशी बीटा पेशी डेल्टा पेशी आणि पी पी सेल असतात त्याच्यापैकी बीटा पेशी इन्सुलिनची निर्मिती करता इन्सुलिन साखरेचं प्रमाण कमी करतं आणि हे जे ग्लुकोगॉन आहे ना हे अल्फा पेशी तयार करतात स्वादुपिंडातीलच पण हा काय करतं रे हे ग्लुकोगॉन अल्फा पेशीतून तयार होणारा मला सांगा साखरेचे प्रमाण वाढवतं शरीरात साखरेचे प्रमाण वाढवतं हे आपल्याला कळणं गरजेचं काय करतं ते साखरेचं प्रमाण काय वाढवतं कसं वाढवतं कारण तो त्याच्या विरुद्ध कार्य करतो कोणाच्या इन्सुलिनच्या जो जटिल ग्लायकोजन तयार केलतं ना इन्सुलिनने त्याचंच रूपांतर तो रिटर्न साध्या ग्लुकोजमध्ये करतं मग आयोगाने जर विचारलं असतं साखरेचं प्रमाण वाढवणारा तर चौथा ऑप्शन असला असतं सर वरच्या दोघांचं काय मॅटर आहे असिनार पेशी या असिनार पेशी जे आहेत या स्वादुपिंडातच असतात परंतु ते विकर तयार करतात मित्रांनो विकर तयार करतात एन्झाईम कोणते एन्झाईम जे लहान आतड्यामध्ये पचनासाठी पाठवलं होतं ना आपण या ठिकाणापासून कोणकोणते अमायलेज लायपेज ट्रिप्सिन हे निर्मिती करणाऱ्या स्वादुपिंडातील पेशी कोणत्या असिनार सेल आणि हार्मोनची निर्मिती करणारी कोणत्या अल्फा बीटा डेल्टा पी पी आणि या चौघांना काय म्हणतो रे आयलेट्स ऑफ लेंगरहॅन्स सेल म्हणून ओळखलं जातं तर व्यवस्थित लक्ष द्या कोणत्या भागाला काय म्हणतात हे आहे एनसीईआरटी बेसिस प्रश्न मी पहिलेच म्हटलो दात मोजायचे नाहीत आपल्याला मोजलो तरी आपण आता थोड्या वेळाखाली कसं मोजलो डायफ्योडंट हायड्रोडंट त्या प्रकारे मोजायचे तर आता बघा हे झालं काय माहित आहे का प्रश्न ह्याचं उत्तर झालं तिसरं कळालं असेल इन्सुलिन असिनार पेशी नाही तयार करत कारण असिनार पेशी काय निर्माण करणार आहे अमायलेज लायपेज आणि ट्रिप्सिन ज्याला काय म्हणत असतो आपण स्वादुरस पॅनक्रियाटिक ज्यूस तर आता बघा योग्य विधाने ओळखा लाळेमध्ये जीवाणू विरुद्ध लढणारा घटक लायझोझाईम असतो पहिला प्रश्न पहिली स्टेटमेंट योग्य ओळखायचे असिनार पेशी यकृत मधून पित्तरसावतात पॅनेट सेल जीवाणूविरुद्ध कार्य करणारा लायझोझाईम रसायन स्त्रावतात आपल्याला काय रे योग्य विधाने निवडायचे सांगा पटकन कमेंट बॉक्समध्ये तसेच चॅट बॉक्समध्ये लवकर लवकर बघा या सिरीजमध्ये फायदा असा होईल आज जर तुम्ही चुकत असाल तर हळूहळू तुमची ॲक्युरेसी वाढेल मित्रांनो हळूहळू ॲक्युरेसी वाढेल यासाठी व्यवस्थित बघा आणि व्यवस्थित वाचा आणि उत्तर गोल करण्याचा प्रयत्न करा स्टँडर्ड प्रश्न म्हणल्यावर आता बघा एक एक बघा लाळेमध्ये जीवाणूविरुद्ध लढणारा लायझोझाईम असतं हे पहिलं विधान बरोबर आहे मित्रा लाळेमध्ये नुसतं लायझोझाईमच नाही लायझोझाईमच्या व्यतिरिक्त मला सांगा जर काय असेल रे मला सांगा टायलिन यांनी अमायलेज नावाचा विकर पण असतं
या लाळेमध्ये मला सांगा आयजीए नावाचा विकार असतो, या लाळेमध्ये लायझोझाइम असतं, तसेच मला सांगा ग्लायकोप्रोटीन नावाचा विकार पण असतो. तर अशा प्रकारे मला सांगा लाळेमध्ये अनेक घटक असतात. लायझोझाइमचं कार्य जीवाणूंना मारणे, टू किल द बॅक्टेरियाज. आणि जसं आपण मला सांगा माऊथमध्ये जर बघितलं काही खाल्लं जीवाणू असेल त्याला मारण्याचं काम करतं. रात्री बघा झोपल्यानंतर सकाळी ब्रश करावं लागतं आपल्याला, का? कारण रात्री झोपल्यानंतर लाळ निर्माण होत नाही, लायझोझाइम तयार होत नाही, तेवढं चान्स भेटतो बॅक्टेरियाला. म्हणून माऊथमध्ये वेगवेगळ्या अभिक्रिया घडून मला सांगा काय रे ॲसिड तयार करून टाकतात. म्हणून तर आपल्याला सकाळी तोंड द्यावं लागतं, नाही धुतलं तर काय रे स्मेल येईल, का वास येतो? कारण ते बॅक्टेरिया ऍक्टिव्हिटी करतात माऊथमध्ये. मग हे लायझोझाइम पहिलं विधान बरोबर आहे, एक बरोबर आहे, कंपल्सरी एक जिथं जिथं आहे तो उत्तर असेल, या ठिकाणी नाही म्हणून दुसरा कटला, असं सॉल्व्ह करायचं भाऊ एक एक बघून. नाहीतर सर मी चारही बघतो पहिले नंतर उत्तराकडे, नाही एक एक कट करा म्हणजे हा ऑप्शन गेला, कारण एक राईट आहे. असिनार पेशी कुठं असतात रे? आताच सांगितलो कुठं असतात, स्वादुपिंड. कुठं असतात? पॅनकेरियामध्ये. असिनार काय म्हणतंय? यकृतामधून पित्तरस्त्राव होतं, चुकीचं आहे. तर असिनार पेशी जे आहे स्वादुपिंडात आहे. यकृतामध्ये कोणत्या आहेत रे? तर यकृतामध्ये असणारे असेल हिपॅटोसाइट आहे जे पित्तरस तयार करतात. म्हणून दुसरं विधान चुकीचं, दुसरं जिथं जिथं आहे तो येणार नाही, दुसरं इथं आहे हे चुकीचं, दुसरं इथं आहे हे चुकीचं, उत्तर तिसरं. मग हेच म्हणतोय मी तुम्हाला, सगळं वाचायची गरज नाही, खाली काय दिले ते एक एक कळणं गरजेचं आहे. म्हणून मी काय म्हणतो, एकतर बरोबर माहीत असायला पाहिजे किंवा चुकीचं, दोन्हीच्या आधारे जाण्याचा प्रयत्न करा. मग चौथं तरी बघून घेऊ, तिसरं एखाद्याला दुःख वाटायला सुरुवात होईल, तिसरं विधान बघितलंच नाही मास्तरने तरी उत्तर सांगितलं. भाऊ तुला सांगायचंय म्हणून मी सांगितलंय. बघा टॅनेट सेल जे असतात ना, हे लहान आठवड्यामध्ये आढळणाऱ्या पेशी आहेत, आणि ह्या काय करतात, हे जो लायझोझाइम आहे त्याची निर्मिती करत असतात. हे पण विधान बरोबर आहे. म्हणून एक आणि तीन बरोबर आहे, म्हणजे उत्तर तिसरा आहे. पॅनेट सेल, गॉबलेट सेल हे लहान आतड्यातील पेशी आहेत. म्हणून बघा पुढचा प्रश्न, रेनिनचा असक्रिय घटक प्रोरेनिन ची निर्मिती खालील पैकी कोणती पेशी करते? भाऊ काय माहित आहे का, या जठराच्या आतमध्ये ग्रंथी असतात, या जठराच्या भित्तिका असतात. किती? चार भित्तिका असतात. एक सर्वात आतील म्युकोसा, दुसरी सब म्युकोसा, व्यवस्थित लक्ष दे भाऊ, तिसरी असते त्याला मस्क्युलरीज म्हणतात, आणि चौथी असते त्याला सेरोसा म्हणतात. हे चार थर असतात जठराच्या भित्तिकेचे. त्याच्यात म्युकोसामध्ये जठर ग्रंथी असतात. जठर ग्रंथी कोणकोणत्या? एक असती कोणती? कार्डियक ग्लँड, कार्डियक ग्लँड. दुसरी कोणती? फंडस ग्लँड, फंडस ग्लँड. तिसरी कोणती? पायलोरिक ग्लँड. नाव ऐक भाऊ, आज पहिल्यांदा ऐकत असेल पण पेपरमध्ये दुसऱ्यांदा ऐकशील, नाहीतर आता नाही ऐकला असतं डायरेक्ट पेपरमध्ये पहिल्यांदाच ऐकशील, मग नंतर पुढच्या वर्षी ऐकशील डायरेक्ट. यासाठी व्यवस्थित बघ, नवीन आहे पण ओळख करून घे. पेपरमध्ये जुनं आठवण असायला पाहिजे, नवीन आठवण काही कामाची नाही, जुनं ते सोनं असतं. म्हणून मी ओळख करून देतोय, माझं काम आहे ओळख करून देणं, तो काम आहे ओळख करणं आणि ओळखी वाढवणं. बघा आता कार्डियक, फंडस आणि पायलोरी ग्लँड असतात कुठं? जठराच्या आतमध्ये. आणि या ग्रंथीमध्ये मला सांगा काही पेशी असतात ज्या पेशी वेगवेगळ्या रसायनांची निर्मिती करतात. कोणकोणत्या पेशी? चीप पेशी जी आहे ती पण असते, पॅरायटल पेशी पण असते, गॉबलेट पेशी पण असते, ऑक्झेंटिक पेशी. मग बघा यापैकी प्रोरेनिनची निर्मिती करणारी कोण? तर प्रोरेनिन तयार करणारा जर कोण असेल तर तो आहे मित्रांनो, माहित आहे का, चीप सेल, जठरात असणारी प्रोरेनिन. आणि पॅरायटल सेलला ऑक्झेंटिक सेल म्हणतात. बोथ आर सेम, बोथ आर सेम. पॅरायटल सेलला ऑक्झेंटिक सेल म्हणतात. आणि हे काय करतात? जठरात हायड्रोक्लोरिक ऍसिडची निर्मिती करतात, HCl. आणि गॉबलेट पेशी लहान आतड्यात असते मित्रांनो. आता मला सांगा जर बघितलं चीप पेशी प्रोरेनिन, तर प्रोरेनिन काय आहे? तर मित्रा माहित आहे का प्रोरेनिन म्हणजे काय असतो? बघा आपल्या जठराच्या आतमध्ये मुख्यतः प्रोटीन प्रथिनेचं पचन केलं जातं. अडल्टमध्ये जर बघितलं, अडल्टमध्ये प्रोटीन खाण्याचा सोर्स वेगळा आहे, म्हणून मला सांगा त्याच्यामध्ये पेप्सिन महत्वाची भूमिका निभावतं. पण अडल्टमध्ये डायरेक्ट पेप्सिन न तयार होता सुरुवातीला पेप्सिनोजिन तयार होतं, जो इनॲक्टिव्ह म्हणजे असक्रिय असतं. म्हणून आपल्या जठरातील पॅरायटल सेल, पॅरायटल सेल मला सांगा HCLची निर्मिती करतं, जो पेप्सिनोजिनचं रूपांतर ॲक्टिव्ह असणाऱ्या पेप्सिनमध्ये करतं.
सेम मला सांगा, दुधात असणारा जो प्रथिने आहे, या प्रथिनेच्या पचनासाठी रेनिनची गरज असते, रेनिनची गरज असते, RENIN, परंतु रेनिन डायरेक्ट न तयार करता ज्या चीप सेल असतात ना, या चीप सेल मला सांगा प्रोरेनिन तयार करतात, आणि नंतर मला सांगा या प्रोरेनिनला हा ऑक्झेंटिक सेलमध्ये तयार होणारा HCL काय करत असतो रे, ॲक्टिव्ह असणाऱ्या रेनिनमध्ये करतं. हे जा थोडं डिटेल जठराच्या आतमध्ये, येणाऱ्या काळात तुम्हाला 100% प्रश्न. म्हणून उत्तर पहिलं आहे पॅरॅल्टल सेल आणि एकच आहे गॉबलेट सेल. कुठं असतं? आतड्यांमध्ये असतं. चला बघा नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन बघा काय असणार आहे. तर मित्रांनो माहित आहे का नेक्स्ट क्वेश्चन बघू काय? बघा त्याच्या पहिले एक अनाउन्समेंट काय आहे. बघा सामान्य विज्ञानची आपल्या बॅचेस आहेत, बेसिक फाउंडेशन बॅच आहे संयुक्त पूर्व गटबक पूर्व मुख्य परीक्षेची. फीस जास्त ठेवलेली नाही आहे, पूर्ण अपडेटेड रेकॉर्डेड बॅच आहे. 1900 रुपये फीस आहे, ज्याच्यामध्ये पूर्ण NCERT बेस्ड सिलॅबस प्रेझेंट आहे, A to Z बेसिक पासून ते एकदम हायर लेवलपर्यंत. डेमो लेक्चर बघायचं, नंतरच ॲडमिशन घ्यायचं. किंवा जुन्या बॅचच्या विद्यार्थ्यांना विचारायचं, त्यांनी जर म्हटलं की सरांची बॅच करून मला 15 पैकी 12 मार्क आले तरच ॲडमिशन घ्यायचं भाऊ. त्यांनी म्हटलं ना मार्क नाही आले अजिबात ॲडमिशन नको घेऊ, अजिबात नुकसान करून घ्यायचं नाही स्वतःचं. डेमो लेक्चर बघायचं, ॲडमिशन घ्यायचं, जुन्या बॅचच्या विद्यार्थ्याला विचारायचं आणि ॲडमिशन घ्यायचं. कोणतेही जवळपास ऑनलाईनला 5,500-6,000 ॲडमिशन असतील, कोणालाही विचारा, फक्त बॅच व्यवस्थित केलेला असावं कार्यकर्ता. आणि पूर्वपरीक्षा खास 30 तारखेसाठी पूर्वपरीक्षेची बॅच आहे, ज्याची फीस फक्त 999 रुपये ठेवलेली आहे. यासाठी तुम्हाला ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं प्ले स्टोअरवरून. डाउनलोड करत असताना आपले ॲप्लिकेशन 2 आहेत, ही बॅच तुम्हाला हे लोगो दिसणाऱ्या ॲप्लिकेशनवर आहे ग्रीन कलरचं, हे लोगो दिसणारी ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं त्याच्यावर ही बॅच आहे. बघा हे लोगो व्यवस्थित बघून घ्या, आणि काही अडचण आली तर खाली दिलेल्या नंबरवर आवर्जून कॉन्टॅक्ट करा. जर सायन्सची अडचण खरंच असेल तर, येणाऱ्या काळात पूर्व आणि मुख्य परीक्षा पास व्हायचं असेल तर डेमो लेक्चर बघायचं आणि ॲडमिशन घ्यायचं आणि मार्क प्राप्त करायचं. तुमच्या मनावर आहे बघ, मी असं म्हणत नाही की कंपल्सरी घ्या, पण मी हे म्हणतोय की विषयामुळे नापास नका हो. क्लिअर इथपर्यंत? चला बघा आता पुढचं. लॅक्टियल लसिका वाहिनी लिम्फ व्हेसल आहे तर खालीलपैकी कोणत्या भागात आढळते? लॅक्टियल लवकर लवकर बोला. लिव्हर, स्वादुपिंड पॅनकेरिया, विद्वर्द विलाय आणि प्लिवा ज्याला स्प्लीन म्हणतो, कोणत्या भागात आढळते? लवकर पटकन बोला कोणत्या भागात. ओके बघा एक लक्ष द्या. तर मित्रांनो गुदवर्द मध्ये असते विलाय. सर काय असतो लॅक्टियल? काय असतं मित्रा माहित आहे का? समजा ही डायग्राम बघा, ही जठर आहे. जठराच्या नंतर लहान आतड्यात मला सांगा अन्नाचं शोषण होतं. अन्नाचं शोषण म्हणजे काय रे? अन्न जो या ठिकाणी आहे, या ठिकाणी हा अन्न रक्तामध्ये आणलं जाणार. कसं आणलं जाणार? बघा लहान आतड्याच्या आतमध्ये अशा प्रकारा उंचवटा भाग आहे, खडबडीत खडबडीत भाग असतो नॅपकिन सारखा. आणि या खडबडीत खडबडीत भागाला, लहान आतड्याच्या आतील भागाला विलाय म्हणतात किंवा काय म्हणतो, विली म्हणतो. हा विलायलाच विद्वर्द म्हणतात. जर मला सांगा अशा प्रकारे लहान आतड्याची खालची भित्ती काय आणि ह्याच्यातली एक विलाय मी असं झूम करून टाकलो आणि मला सांगा या विलायच्या आतमध्ये, या विलायच्या आतमध्ये अशा प्रकारे रक्तवाहिन्यांचे जाळे असतात, केशवाहिन्यांचे जाळे असतात. आणि या केशवाहिनी, ही विलाय कुठं आहेत रे? लहान आतड्याच्या आतमध्ये केशवाहिन्यांचे जाळे असतात. बाहेरचा असलेला अन्न या विलायमधून या रक्तवाहिन्यामध्ये शोषला जातो मित्रांनो. परंतु मेद जो आहे ना, फॅट कालका, हा पाण्यात विरघळत नाही, म्हणून तो पाण्यामार्फत रक्तवाहिनीत नाही जात. या मेदाचं शोषणासाठी, मेदाच्या ऑब्सॉर्प्शनासाठी सेपरेट वाहिनी दिलेली आहे या विलायच्या आतमध्ये, आणि त्याला आपण काय म्हणतो? त्याला लिम्फ व्हेसल म्हणतात. लिम्फ व्हेसल या विलायच्या आतमध्ये असते, सेपरेट वाहिनी आहे जो मेदाचं शोषण करते, कारण मेद पाण्यात विरघळत नाही म्हणून तो डायरेक्ट रक्तात जात नाही. आणि नेटवर्क ऑफ लिम्फ व्हेसल, जेव्हा सगळ्या लिम्फ व्हेसलला एकत्र करू आपण मित्रांनो माहीत आहे का, तेव्हा त्याला लॅक्टियल म्हणतात. मग आयोगाने तेच विचारलंय कुठं प्रेझेंट असतं? विलाय जो मेदाचं शोषण करते उदवरच्या आतमध्ये, कारण मेद पाण्यात विरघळत नाही म्हणून तो मित्रांनो माहीत आहे का रक्तवाहिन्यातून आतमध्ये जात नाही. तर हे कळणं गरजेचं आहे. बाकी लिव्हर वगैरे तर हे काय रे, सगळं माहीत आहे. शरीरातील सर्वात मोठी अंतस्त्रावी कळलं करे एंडोक्राईन ग्रंथी कोणती? सांगा पटकन. हे तर उत्तर यायलाच पाहिजे रे, हे तर उत्तर यायलाच पाहिजे. बघा खालून दुसरा, वगरून तिसरा. नाही मित्रांनो,
हेचे उत्तर जर बघितलं तर हे उत्तर आहे चौथं, कंठ ग्रंथी थायरॉइड ग्लँड. काय म्हणतंय रे, अंतस्त्रावी. नुसतं सर्वात मोठी ग्रंथी म्हटलं तर लिव्हर, सर्वात मोठी अंतस्त्रावी म्हटल्यावर कंठ ग्रंथी. थायरॉइड ग्लँड मानेच्या मध्यभागी असते, मध्यभागी असते रसायन साठवून ठेवणारी एकमेव ग्रंथी. ह्याच्यामध्ये स्त्रावणारे संप्रेरक साठवते भाऊये. कोणकोणते? मित्रांनो, कंठ ग्रंथी मधून T4 ज्याला थायरॉक्झिन म्हणतो, थायरॉक्झिन हे निर्माण करतं. T3 ज्याला ट्राय आयोडोथायरोनाईन म्हणतात, आयोडोथायरोनाईन म्हणतात. आणि मित्रांनो माहित आहे का, एक आहे शेवटचं, त्याला कॅल्सिटोनिन म्हणतो. कालाकारे त्याला कॅल्सिटोनिन म्हणून ओळखलं जातं. हे संप्रेरक निर्माण करतं कोण? थायरॉइड ग्लँड. T4 कार्य वेगवेगळं आहे, बघा व्यवस्थित बघून घ्या, येणाऱ्या काळात प्रश्न येईल. स्वादुपिंड मिक्स ग्लँड म्हणतो मित्रांनो. का? कारण ह्याच्यामधून अंतस्त्रावी तसेच बाह्यस्त्रावी दोन्ही गुणधर्म असतात, एंडोक्राईन आणि एक्झोक्राईन. अंतस्त्रावीमध्ये अल्फा बीटा डेल्टा आणि पीपी सेल असतं, बाह्यस्त्रावीमध्ये असिनार सेल असतात. स्वादुपिंडाच्या असिनार सेल मधून स्वादुरस तयार होतं. कोणकोणतं? अमायलेज, लायपेज आणि ट्रिप्सिन. आणि मित्रांनो, अंतस्त्रावी भागातून अल्फा बीटा सेल असतात, त्याला आयलेट्स ऑफ लेंगरहॅन सेल म्हणतं. आणि त्याच्यातून तयार होणारे संप्रेरक इन्सुलिन, ग्लुटागॉन, सोमॅटोस्टॅटिन आणि पॅनक्रियाटिक पॉलीपेप्टाइड. ह्यांचे कार्य बघा काय आहे ते. नोट्स बघा आपल्या टेलिग्राम चॅनलला, त्या नोट्समध्ये मी सगळं केलं हे डिफाईन. मग मला सांगा अशा प्रकारे, आणि एकूण स्वादुपिंडाचा 99% भाग हा बाह्यस्त्रावीचा असतो आणि 1% भाग हा अंतस्त्रावीचा आहे. आद्यांत्रक डेडुनम, ज्यामध्ये सर्वात जास्त प्रमाणात अन्नाचं पचन होतं. लिव्हर सर्वात मोठी ग्रंथी आहे, पितरस निर्माण करते, प्रथिने निर्माण करते, वेगवेगळं गुणधर्म आहे. कर्बोदके, कार्बोहायड्रेट पचन करणाऱ्या विकरांची निर्मिती खालीलपैकी कोणती ग्रंथी करत नाही? कार्बोहायड्रेटचं पचन कोण करतं? कर्बोदकाचं पचन कोण करतं? आपल्याला माहित आहे, अमायलेज नावाचा विकर करतं. तर ते म्हणते कर्बोदकाचं पचन करणारी ग्रंथी कोणती? लिव्हर कर्बोदकाचं पचन करणारा रसायन नाही तयार करत, हे पित्तरसाची निर्मिती करते. आणि पित्तरसाचा संबंध हा मेदाच्या तुकड्याशी रिलेटेड आहे, मेदाचे तुकडे करतात, त्याला इमल्सिफिकेशन ऑफ फॅट म्हणतात. लाळ ग्रंथी, ह्याच्यामध्ये अमायलेज असतं, ज्याला टायलिन म्हणतो. आणि हे काय करतं? कर्बोदकाचं पचन करते, म्हणून उत्तर दुसरं असेल. सर, जठर ग्रंथी, जठर ग्रंथी प्रथिनेचं पचन करणारा पेप्सिनची निर्मिती करते, एचसीएलची निर्मिती करते, म्युकस नावाच्या रसायनाची आणि रेनिनची निर्मिती करत असते, प्रथिनेचं पचन करणारं. आणि सर, प्लिवा, प्लिवा नाही तयार करत, याला कब्रस्तान म्हणतात. पेशींचा सगळ्या पेशी इथं जाऊन नष्ट होतात. याला काय रे, ब्लड बँक ऑफ ह्युमन बॉडी म्हणतात. कळलं का? ह्युमन बॉडी कोणाला? प्लिवाला. सगळ्या पेशी तिथंच जाऊन काय रे, डिकम्पोज केलं जातं, म्हणून त्याला पेशींचं कब्रस्तान. उत्तर काय रे? उत्तर लाळ ग्रंथीमधून तयार होतं. यानंतर एंटेरोकायनेजचे कार्य कांते. आता थोड्याला खाली बघितलं मी, कोणतंही अन्न पचनात मदत करणारा विकर ऍक्टिव्ह स्वरूपात तयार होत नाही, पहिल्यांदा इनऍक्टिव्ह तयार होतं. जसं तुपाची निर्मिती डायरेक्ट होऊ शकत नाही, पहिल्यांदा दही बनव, लोणी बनव आणि नंतर तूप बनव. सेम एंटेरोकायनेजचं काम काय आहे? तर मित्रांनो माहित आहे का, लहान आतडे आठवतंय का? ह्याच्यात प्रथिनेच्या पचनासाठी स्वादुपिंडातून एक रसायन तयार होतं. कोणतं? एक तयार होतं ट्रिप्सिनोजीन, दुसरं तयार होतं कायमोट्रिप्सिनोजीन आणि मित्रांनो तिसरं तयार होतं, त्याला प्रोकार्बोक्झी पेप्टाइडेज म्हणतात. हे तीन रसायन प्रथिनेच्या पचनासाठी स्वादुपिंडातून तयार होतात. हे सगळे इनऍक्टिव्ह आहेत, त्याच्यापैकी या पहिल्या ट्रिप्सिनोजिनला ऍक्टिव्ह करण्याचं काम एंटेरोकायनेज करतं. मग काय करेल रे, ट्रिप्सिनोजिनचं रूपांतर ट्रिप्सिन मध्ये करेल, म्हणून दुसरं उत्तर आहे. जसं एचसीएल जठरामध्ये पेप्सिनोजोनचं पेप्सिन मध्ये करतं, सर या दोघांना कोण करतं? मग हा ऍक्टिव्ह झालेला ट्रिप्सिन जो आहे ना, पुढे कायमोट्रिप्सिनोजनला ऍक्टिव्ह करतो आणि कायमोट्रिप्सिन ऍक्टिव्ह झाल्यानंतर तो प्रोकार्बोक्झी पेप्टाइडेजला करतो. खो खो सारखं, मी त्याला डाव दिलं, त्यांनी पुढच्याला डाव दिलं, त्यांनी पुढच्याला डाव दिलं. तर काय हे कळणं गरजेचं आहे. तर मला सांगा, पेप्सिनोजिनचं रूपांतर पेप्सिन मध्ये हे कोण करतं रे? हे एचसीएल करतं जठरात.
प्रथिनेचं रूपांतर पॉलीपेप्टाईडमध्ये हे नाही आहे, केसिनोजिनचं रूपांतर केसिनमध्ये हे पण काही संबंध नाही आहे. म्हणून उत्तर दुसरं मला सांगा, खालीलपैकी कोणता भाग हा पचनात मदत करणाऱ्या विकराची निर्मिती करत नाही म्हणतं. प्रश्न व्यवस्थित बघायचं. कळलं का? बघा, स्वादुपिंड 100% मदत करतं. स्वादुपिंड काय रे? ह्याच्यामधून अमायलेज तयार होतं मित्रांनो, ह्याच्यातून लायपेज तयार होतं मित्रांनो, मेदाचं पचन करणारा, आणि ह्याच्यामध्ये ट्रिप्सिनोजिन तयार होतं जो प्रथिनेचं पचन करणारा. करत नाही म्हणते, कॉलन करत नाही. मोठ्या आतड्याचा तो म्हणून ना खडबडीत खडबडीत भाग, तो तर पाणीचं शोषण करतं, म्हणून कॉलनमधून होत नाही. जठरातून प्रथिनेच्या पचनासाठी मला सांगा, पेप्सिन तयार होतं, त्यानंतर HCL तयार होतं, आणि त्यानंतर म्युकस तयार होतं. यानंतर आद्यांतरात पण काही प्रमाणात रसायन तयार होतात जे अन्नाच्या पचनासाठी मदत करतात. म्हणून मला सांगा, उत्तर दुसरं आहे, या भागातून म्हणजे मोठ्या आतड्याचा कॉलन हा भाग आहे, या भागातून कोणत्याही प्रकारचं अन्नाचं पचन करणारा विकर तयार होत नाही. खालीलपैकी कोणती संरचना त्यांच्या जागा यांच्या योग्य जुड्या लावा. क्रिप्ट्स ऑफ लिबरक्युइन ग्लँड्स, ग्लिसन्स कॅप्सूल, आयलेट्स ऑफ लंगरहॅन्स ट्रेन्स कळालं का, आणि ब्रुनर्स ग्रंथी. तर ह्याच्यात बघ भाऊ, तुला काय म्हणतोय, जे तुला आठवतंय ना ते बघ. तुला एवढं माहित आहे ब्रुनर्स ग्रँड ह्याच्या पहिले प्रश्न आलंय, हे तुला आठवलं समजा. कुठं होत्या? लहान आतड्याच्या आद्यांतरात. मग बघ कुठं आहे का रे इथं लहान आतड्याचं आद्यांतर? आहे ना सर, डीचं दुसरं. अरे बघ ना भाऊ, डीचं दुसरं कुठं आहे? एवढं तर माहित होतं ना आयोगाने प्रश्न विचारलं होतं, आद्यांत्र कुठं, ब्रुनस ग्रंथी कुठं, आद्यांत्र म्हणजे रेडुनम, बघ डीचं कुठं. अरे भाऊ एकाच ठिकाणी आहे, मग कशाला टेन्शन घेतो बाकी, डोळे झाकून गोल कर, तिसरं उत्तर आहे. या पद्धतीने जा. नंतर मला सांगा, क्रिप्ट्स ऑफ लिबरक्युइन लहान आतड्यामध्ये असतात, आणि ह्याच्यामध्येच पॅनेट सेल, ह्याच्यामध्येच कोणकोणत्या सेल असतात रे, ह्याच्यामध्येच मला सांगा, पॅनेट सेल असतात ज्या लायझोझाईमची निर्मिती करतात. क्रिप्ट्स ऑफ लिबरक्युइन ग्लँड मध्ये जो लहान आतड्यात असतात, जीवाणूंना मारणारा. ग्लिसन्स कॅप्सूल हा लिव्हरचा भाग आहे. सेरनेस कॅप्सूल, ग्लिसन्स कॅप्सूल हे दोन आवरण आहेत. कोणाचे? लिव्हरचे. म्हणून मला सांगा, बीचं चौथं येईल. म्हणून बघा, बीचं चौथं कळालं का? अचं कितो रे, तिसरं लिहितो आपण लहान आतडे, बरोबर आहे. आणि मला सांगा, आयलेट्स ऑफ लंगर हॅन्स आताच सांगितलं, स्वादुपिंडात आढळतात. म्हणून उत्तर तिसरं. ज्याच्यावर तुम्हाला भरोसा आहे त्याच्यानुसारच उत्तरापर्यंत जायचा प्रयत्न करा. ज्याच्यावर भरोसा नाही आहे त्याच्यावर भरोसा नका ठेवू. भरोसा तुटल्यानंतर लई दुःख होतं भाऊ. तुटल्यावाल्यांना माहीत आहे किती दुःख होतो ते. बघा, खालीलपैकी कोणती जठरातील पेशी अप्रत्यक्षपणे इरिथ्रोपायोसिस नावाच्या प्रक्रियेत मदत करते. आता काही काही माझ्या राजा लोकांना इरिथ्रोपायोसिसचाच अर्थ कळला. इरिथ्रोपायोसिस म्हणजे काय रे? लाल रक्तपेशीची निर्मितीची प्रक्रिया, इरिथ्रोपायोसिस. आणि मित्रांनो माहित आहे का, ह्याचं उत्तर आहे पॅरायटल सेल. कारण हा ग्लायकोप्रोटीन नावाचा एक रसायन तयार करते ज्याला GIS म्हणतात. कळलं का रे? जर बघितलं मित्रांनो माहित, सॉरी GIF म्हणतो आपण फॅक्टर, ह्याला GIF फॅक्टर म्हणतात. आणि हा GIF फॅक्टर काय करत असतो रे? लाल रक्तपेशीच्या निर्मितीमध्ये मदत करतं. आणि या GIF फॅक्टरची निर्मिती कोण करते? पॅरायटल सेल, त्याला ऑक्झेंटिक सेल म्हणतात. कळलं का? आणि चीप पेशी तर मला सांगा जठरात आढळ, हे जठरातच आढळते सगळे, फक्त गॉबलेट सेल लहान आतड्यात आढळते. नोट्समध्ये सगळं दिलंय मित्रांनो. वॉरंट नलिका, यांनी वॉरन नाही, वॉर्टन्स डक्ट खालीलपैकी कोणत्या ग्रंथीची आहे असं विचारले. किडनी, अधोहनुग्रंथी आहे, त्याला सब मॅन्डिबुलार किंवा याला सब मॅक्झिलरी म्हणतात. दुसरं बघा, याचं दुसरं नाव लक्षात ठेव रे भाऊ, सब मॅक्झिलरी ग्लँड म्हणतात. कर्णमूल ग्रंथी, पॅराटॉइड ग्लँड, अधोजीवा ग्रंथी, सबलिंग्युअल. किडनी सोडल्यानंतर बाकी तिन्ही लाळ ग्रंथी आहेत, आणि लाळ ही बाह्यस्त्रावी ग्रंथी आहेत, एक्झोक्राईन. आणि कधीही बाह्यस्त्रावी ग्रंथीतून रसायन जो आहे मित्रांनो पाठवण्यासाठी नलिका पाहिजे असते. आणि मित्रांनो माहीत आहे का, तुम्हाला सांगू इच्छितो, या तिन्ही ग्रंथी बाह्यस्त्रावीत, लाळ ग्रंथी, सलायवरी ग्लँड्स, आणि तिन्ही मधून मला सांगा जो रसायन तयार होतो त्याला बाहेर जाण्यासाठी, लाळेला बाहेर येण्यासाठी, माउथमध्ये टाकण्यासाठी नलिका प्रेझेंट असते, डक्ट. आणि जो वॉर्टन्स डक्ट आहे ती कोणासाठी असते? ती असते सब मॅन्ड्युबुलर ग्लँड, जी दाताच्या जवळ असते रे. ही ग्रंथी कुठं असते? दाताच्या जवळ. इथून बघा, या भागातून जी लाळ तयार होते दाताच्या साईडने, तिथं सब मॅन्ड्युबुलर तयार करतं. कोणत्या नलिकेतून बाहेर आणते? वॉर्टन डक्ट. कोणत्या नलिकेतून? वॉर्टन डक्ट, हे आपल्याला कळणं गरजेचं आहे मित्रांनो. यानंतर जिबेच्या खाली जी आहे ना, जिबेच्या खाली कळलं का रे? जिबेच्या खाली मला सांगा काय असेल रे? तर जिबेच्या खाली सब लिंग्युअल ग्लँड असते. आणि सब लिंग्युअल ग्लँड मला सांगा रिव्हिनस नावाची डक्ट असते. त्याच्यासाठी
रिविनस डक्ट जी आहे याद्वारे जिभेच्या खालून मला सांगा जी लाळ तयार होते ती तो कोणती ग्रंथी सबलिंग्युअल आणि या सब मँडिबुलर मधून सर्वात जास्त लाळ तयार होते सर्वात जास्त सॉरी सर्वात मोठ सब सर्वात जास्त लाळ तयार होते कोणामधून सब मँडिबुलर दाताच्या बाजून आणि शेवटी आहे पॅराटॉइड ग्लँड ही पण लाळ ग्रंथी आहे आकाराने सर्वात मोठी लाळ ग्रंथी सर्वात मोठी लाळ ग्रंथी जर कोणती आहे असं विचारलं तर पॅराटॉइड ग्लँड कर्णमूल नावातच आहे मित्रांनो काल का नावातच आहे खरे कानाच्या पुढे असते या भागात आणि यामधून कोणती नलिका असते रे पॅराटॉइड ग्रंथीसाठी मला सांगा जो डक्ट असतो त्याला काय म्हणतो रे टेन्सेन्स डक्ट म्हणून ओळखलं जातं तर मला सांगा अशा तिन्ही नलिकेसाठी तीन नलिका तिन्ही ग्रंथीसाठी जे रसायन तयार करतात आणि काय मित्रांनो पुढे नेतात तर अशा प्रकारे बघा मी तुम्हाला हे पूर्ण डेटाबेस व्यवस्थित घेतले प्रत्येक सेक्शनचे या लेवलने प्रश्न घेतले जाणार आहे येणाऱ्या काळात जर तुम्हाला अशा प्रश्न फेस करण्यासाठी कठीण जात असेल तर भाऊ प्रयत्न कर पण प्रश्न या लेवलचे यायलाच पाहिजे जर येणाऱ्या काळात तुम्हाला विज्ञानमध्ये मार्क पाहिजे असेल तर का कारण सध्याची काठिण्य पातळी बघा आयोग टोटल पॅटर्न बदलून टाकले प्रश्नाचं स्टँडर्ड बदललंय आयोग अजिबात विज्ञानच्या बाबतीत मुलांवर दयामाया दाखवत नाहीये पण आपणही घाबरायचं नाही प्रत्येक गोष्ट करून घेऊ काय असणार आहे ते हे लेक्चर रेग्युलर बघण्यासाठी तुम्हाला सायन्स बाय अशोक पवार हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचं आहे नवीन कंटेंट नवीन मटेरियल नोट्स वगैरे प्रश्नांची पीडीएफ या प्रश्नांची पीडीएफ मला सांगा तुम्हाला सायन्स बाय अशोक पवार या टेलिग्राम चॅनलला भेटून जाईल @ScienceBy आणि बॅचेससाठी काय म्हटलो रे तर सायन्स बाय अशोक पवार हा काय आहे ॲप्लिकेशन आहे प्ले स्टोअरला तर बघा भेटू आपण मित्रांनो माहीत आहे का पुढच्या मास्टर स्ट्रोक लेक्चरमध्ये पार्ट 2 मध्ये मित्रांनो तर या ठिकाणी मी थांबतो धन्यवाद थँक्यू